मी सौ वैशाली संजय सैंधाने, सहशिक्षिका विद्यापीठ हायस्कूल गणेश खिंड पुणे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था। सध्या करोना काळात शाळा बंद असल्याने मुलांना शिकवणे हे शिक्षकांसमोर एक आव्हानच आहे। त्याबरोबर मुलांना शिकण्यासाठी गोडी निर्माण व्हावी व अध्यापन प्रभावी व्हावे या उद्देशाने ऑनलाईन ई साहित्य निर्मिती करण्याचा उपक्रम हाती घेतला। विज्ञानातील अवघड संकल्पना जर मुलांना दृकश्राव्य स्वरूपामध्ये मांडता आल्या तर त्याचा प्रभाव कसा होईल हे पडताळून पाहण्यासाठी हे ई साहित्य निर्मिती करण्याचा प्रयत्न केला। गुगल फॉर्म निर्मितीद्वारे अनेक प्रश्नपेढ्या तयार केल्या। स्क्रीन रेकॉर्डिंग तसेच व्हिडिओ ॲपचा वापर करून विविध व्हिडिओ निर्माण केले। त्याचं यूट्यूब चॅनल स्वतः उघडलं आणि वेगळ्या प्रकारच्या PPT तयार करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये लाईव 3D इमेजेसचा वापर करण्यात आला। असे अनेक ई साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्याबरोबर QR कोड हा एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला। विज्ञानातील इयत्ता 10वीसाठी प्रयोगांवर आधारित व्हिडिओ तयार केले व तो व्हिडिओ QR कोडच्या सहाय्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कोड स्कॅन करून सर्व प्रात्यक्षिके व्हिडिओ स्वरूपात बघण्यास शक्य झाले। विद्यार्थ्यांना घटक समजवताना विविध साहित्यांचा वापर करून दृकश्राव्य व्हिडिओ तयार केले, त्यातील एकत्रीकरण करून यूट्यूब चॅनल निर्माण केले। त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळोवेळी घटकाचे व्हिडिओ व त्याद्वारे लिंकद्वारे त्यांच्यापर्यंत तो घटक पोहोचवणे शक्य झाले आणि ते विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार अभ्यास करू शकले। पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन याद्वारे गुगल मीटमध्ये शिकवताना स्क्रीन शेअरचा वापर करून या PPT मुलांना दाखवल्या व त्यामध्ये काही माझे स्वतःचे यूट्यूब चॅनलचे लिंक इन्सर्ट करून त्या PPT अधिक आकर्षक बनल्या। उपक्रमाचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची गोडी निर्माण करणे, त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षण जास्तीत जास्त प्रभावीपणे राबवणे, विद्यार्थ्यांना विषयातील संकल्पना समजावून सांगणे, शिक्षक व विद्यार्थी यामधला दुरावा कमी करणे, त्याचप्रमाणे दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत विषयाचा गाभा पोहोचवणे, कमी वेळेत अधिक परिणामतेने अध्ययन करणे व विद्यार्थ्यांना मोबाईलच्या उपलब्धतेनुसार त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या सोयीनुसार शिक्षण घेता यावे हा एक हेतू त्यामागचा तर होताच। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व विद्यार्थ्यांचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी प्रशालेने G Suite अंतर्गत स्वतंत्र ईमेल विद्यार्थ्यांना निर्माण करून दिले, सर्व विद्यार्थ्यांना गुगल क्लासरूममध्ये समाविष्ट करून घेतले व त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप बनवले। तयार केलेले व्हिडिओ PPT हे व्हॉट्सअपपर्यंत माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवले। गुगल मीटला जे जॉईन होऊ शकले नाही ते हे व्हिडिओ बघून आपली अभ्यास चालू ठेवू लागले। प्रश्नमंजुषा नंतर व्हॉट्सअपवरती विविध गुगल फॉर्म तयार करून विद्यार्थ्यांना हे दिले। विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला, मग याचा वापर उपक्रमांसाठी सुद्धा झाला। आषाढी कार्तिकेचे शास्त्रीय महत्त्व पटवून देण्यात आले।